आता आम्ही पोहोचलोय सर सेनापती तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या इथे, आणि तुम्हाला सिंहगडाचा जो इतिहास आहे तो पण नक्की ऐकवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तो काळा ब्लॅक दिसतो, अशी रेंज दिसते, अशी रेंज दिसते, तो मधला काळा, तीच माळ जोडली तोरण्याला, तो खाली दिसला की तोरणा दिसतो। राजगड आणि तोरणा शेजारी शेजारी आहे, 10 किलोमीटरचा अंतर आहे। इथं वीर मरण आलं, इथं झालं, माझी माणूस दारार किरकी पडले म्हणून इथं जी समाधी बांधली आणि अग्नी समाधी उमरटला गेली त्यांच्या गावाला। तानाजी माणूसांचं प्रेत नेलं महाराजांनी, त्यांची पालखी सजवली, पुढे उमरटला राजगडावरून आशीर्वाद दिले जिजाऊंनी, आणि मग त्यांच्या गावी उमरटला पाठवली आणि अग्नी दहन केलं उमरटला म्हणून देह समाधी बांधली सिंहगडाला। 1670 प्लस 354 वर्ष झाली, 354 वर्षापूर्वी इथं आपल्या मराठ्यांचा इतिहास, ही घटना इथं घडली, त्याला आपल्याला ज्ञात आहे त्याची की गड आला पै सिंह गेला। तेच वाचून आपण या ठिकाणी त्याचा प्रोजेक्ट केलेला आहे। इथं अजय देवगण वगैरे हे सगळे नट होते, सेफिल खान वगैरे त्यांना ही जुन सिरियल नेलेली आहे, आणि म्हणून तो नागिन तोफ जोडली गेली आणि ते पुढच्या जुंजारभर झाला। याचे प्रयत्न सफल होत होते का राजगडाला, ते सफल करण्याकरता त्यानं तोफ जोडली होती, तेव्हा जुंजारभर झाला। आणि ते दाखवलं तुम्हाला राजगडाला की तिकडे जिजाबाई आणि शिवाजी महाराज होते राजगडाला, म्हणून तिकडनं हे मावळे घेऊन त्यांच्या मुलाचं लग्न होतं, राजाच्या लग्नाची अक्षता देण्याकरता राजगडाला आली, आणि त्याचे प्रश्न सोडवला गेला तर तानाजी महाराज चिंतेमध्ये होते, एकदम स्वस्थ व अस्तवंत होते, परंतु गड कोण जिंकणार मधून याची चिंता असताना स्वराज्याची जखम भरून घ्या तेवढी, म्हणून तानाजी म्हणून याचा विडा उचलला। आणि आऊ साहेबांना खड्या आवाजात सांगितलं गेलं, तानाजी म्हणून म्हणाले, आऊ साहेब आधी लग्न कोण राहण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। 4 फेब्रुवारी 1670 ला 500 मावळे दिले आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं कोळीवाड्याला आले आणि कोळीवाड्यावरती जागरण गोंधळ केला। तानाजी म्हणून गोंधळी बनले, सूर्याजीला संबोळ वाजवणारा बनवला, शिलार मामाला मशाल पेटवणारा बनवला, हे येऊन भिडले कोळीवाड्याला, तेव्हा संशय आला कोळ्याला आणि बोलवून घेतलं गोंधळ्याला। त्याच वेळेला येता खडा आणि मोगलांचा वेढा फुटला आणि एक जागा खाली झाली ती म्हणजे कल्याण दरवाजा। लढाई मागे चालली होती। तानाजी मळसरेंनी वरती वार पाठीमागे झाले, तेच उदय भानानं हातातल्या 45 किलोचे वार केले, इंच इंच झकमा अंगाला, कंबरेच्या काढून शेल्याला हातावर घेतो वाराला इंच इंच झकमा अंगाला, अरे रक्तानं वीर नाहलेला तरी लढता तानाजी माळुसरे पारंगत झाला, धरार तिरकी पडले, रक्तानं नाहला धरती नाहली आणि मग मावळे पळू लागले। सूर्याजी म्हणतो, मावळे का पळतायत, पहाड झाली होती आणि पहाटेच्या चांदण्या सूर्याजी परतीच्या दोराच्या कड्याला गेला आणि हातात त्या तलवारीनं सूर्याजी म्हणतो, हिजड्यांनो पळताय कशाला, पाठीमागे फिरा, आपला बाप रक्ताच्या थोळ्यात मरून पडलाय, मी परतीचे दोर किंवाच कापून टाकले गेले, 60 मावळे दरीत कोसळून मेले, दुःख स्वराज्याला सूर्याजीनं आक्रोश केला, दुःख अश्रू गाळले। आणि सूर्याजी म्हणतो, दादा अरे काय स्वराज्यातले दोन शब्द बोल। सूर्याजीला समजलं, दादा आपल्याला सोडून गेला, दादा स्वराज्याला सोडून गेला, ताबडतोब सूर्याजी खचला नाही, सूर्याजीनं पुन्हा गेलेला हरलेला गड लढवला। अरे याला गनिमी कावा म्हणतात, कमी सैन्यामध्ये जास्त सैन्य मारायचं आणि जास्त सैन्यामध्ये कमी सैन्य मारायचं त्याला कब्जा म्हणतात। गड असताना उदू मोगलांचा वेढा फुटला आणि उदय भान पळू लागला। पडलेल्या रस्त्यात पडलेल्या तानाजी म्हणतोच्या छातीमध्ये लात मारून उदय भान पडण्याचा प्रयत्न करत होता आणि तिकडनं शिलार मामाचा आवाज आला। शिलार मामा म्हणतो, ए हिरड्याच्या औलादी थांब, माझ्या रस्त्यात पडलेल्या मुलाला तू छातीमध्ये लात मारून पळून जाण्याचा जर प्रयत्न करत असतील तर चाल कर माझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावरती। मामानं काय केलं, साठी हातात उड्डाण केलं, तलवारीच्या हातात तलवार होती, दात खाऊन वार केला
धरणीला उदे फाडला, धरणीला पाडला, दातानं फोडलं नरडीला, तवा उभा चिरला उदय भानाला, आणि मग स्वराज्याचा भगवा फडकला बाले किल्ल्याला. छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी. स्वराज्याचा झेंडा फडकला, भगवा झेंडा फडकला बाले किल्ल्याला, आणि तिकडे पाहत होती जिजाऊ राजगडाला, आणि राजगडावरनं पाठवलं महाराजांना, शिवा जावा तुम्ही आता कोंढाण्याला. महाराजांनी तातडीने ताबडतोब मावळे घेतले आणि आपल्या कृष्णा घोडीला सजवली आणि खोगे घालून ताच मारून महाराज निघाले आणि ताबडतोब कल्याण दरवाजावर आले. पहिलंच पाऊल पडलं महाराजांचं कल्याण दरवाजावरती आणि पाहिलं तो महाराजांना. महाराजांना समजलं गेलं की गडावरती दुःखाचं सावट पसरलेलं. पाहिलं मावळ्यांना जमवलं गेलं, मावळे आणले, पाहिलं तर ताना माळूसर रक्ताच्या सावळ्यात पडलेला पाहिल्यानंतर महाराजांना दुःख झालं. आणि त्या ठिकाणी महाराज म्हणाले गेले, मावळे जमवले आणि मग मावळ्यांना म्हणाले गेले की एक गड गेला आणि एक गड आला. आणि मिळून महाराज म्हणाले गेले की माझा गड आला. पण म्हणून देह समाधी बांधली शिवगडाला आणि अग्नी दिलं उंबरटला. म्हणून अग्नी दिलं उंबरटला पण अस्थिकलही बांधला शिवगडाला. हा अस्थिकल हे की प्रतिमा समाधी आहे हे आपल्या आऊसाहेबांची इच्छा आणि वीर रत्न तानाजी भोसलेंची इच्छा. धन्यवाद. जय भवानी. जय शिवाजी. तर आम्ही समाधीकडनं आता कल्याण दरवाजाकडे चाललोय. त्या बाबांनी जी माहिती दिली ती ऐकताना अंगावर अक्षरशः काटे उभे राहिले होते आणि ते इतके मनातून सांगत होते तुम्ही आल्यानंतर नक्की त्यांना भेटा, ते समाधी आहे तिथे ते राहतात कायम. दुसरी गोष्ट म्हणजे की ते सांगत होते आम्हाला की ही मी माहिती का देतोय, ते म्हणे की जे नवीन जनरेशन आहे त्यांना इतिहास माहिती नाही आपल्या महाराजांचा. सो ती जी माहिती त्यांना जे नॉलेज आहे ते दुसऱ्यांना पर्यंत पोहोचायचं असा त्यांचा प्रयत्न आहे. तर तुम्ही जेव्हा याल तेव्हा नक्की त्यांना भेटा. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांना इंग्लिशमध्ये पण सगळं माहिती, त्यांनी इंग्लिशमध्ये पण स्पीच दिलं आहे. गडाबद्दलची माहिती, महाराजांबद्दलची माहिती, तानाजी मालसुरांबद्दलची माहिती सगळी दिली आहे. तर या नक्की त्यांना भेटा.